हॅलो फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बटाटा भजी करणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे एक बटाटा घेतला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याची साल काढून घेऊ. आता बटाट्याची साल काढून झालेली आहे. आपण आता याचे पातळ स्लाइस करून घेऊया. खूप जाड स्लाइस नाही करायचे याचे. आणि हे पाण्यात टाकून घ्यायचं असं. आता इथे मी लसूण घेतलं आहे 9-10 पाकळ्या. आपल्याला मिक्सरला लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची. 4-5 हिरव्या मिरच्या हे आपल्याला बारीक मिक्सरला वाटून. आता इथे बेसन पीठ घेतले मी. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घेतले मी. चिमूटभर सोडा टाकून घेते मी खाण्याचा. थोडीशी हळद टाकते मी. 1 चमचावर ओवा टाकून घेते मी. मीठ टाकून घेते. आता हिरवी मिरची लसूण तो वाटण केलेलं त्यामध्ये टाकून घेऊ आपण. लसणामुळे भजींना खूप छान टेस्ट येते, म्हणजे वेगळीच लागतात खाण्यासाठी भजी. ह्या पावसाळ्यात ही भजी नक्की करून बघा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घ्यायचं. भजीसाठी खूप पातळ पीठ करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. आता भजी बनवण्यासाठी आपल्याला हे बॅटर रेडी झालेलं आहे. आता आपण भजी बनवून घेऊ. आता हे स्लाइस आपण ह्या पिठात असं बुडवून याची व्यवस्थित भजी करून घेऊ. इकडे तेल गरम करायला ठेवले मी ऑलरेडी. आता व्यवस्थित तेलात आपल्याला ती भजी तळवून घ्यायच्या. आता ही फ्लिप करूयात आपण. दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायच्या. आता भजी दोन्ही साईडने आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडे आता आपली बटाटा भजी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, खूप खूप शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.